राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून उन्हाच्या झळा आता असह्य होत आहेत, तर पावसाला पोषक हवामानामुळे उकाळ्यातही वाढ झाली असून किमान तापमानात ही वाढलं आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोला जळगाव इथं 44 अंश तर वर्धा इथे तापमानाचा पारा 43 अंशांवर होता. आज विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह वायव्य आणि मध्य भारतात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसानं हजेरी लावली आहे, तर उत्तर महाराष्ट्र विदर्भात उन्हाचा तडाखा बसतोय. अकोला येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये देशातला उच्चांकी 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर नगर आणि बुलढाणा इथे उष्णतेची लाट आली होती. दरम्यान आज विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. अग्नेय मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून त्यापासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक ते तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण अंदमान समुद्रावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे या भागात शुक्रवारपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. आज कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच आजच्या या हवामानाच्या अपडेटमध्ये ते संपवत शेती आणि हवामानाविषयीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवन डिजिटलला. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.